नरखेड तालुक्यातील मधना या गावामध्ये काल झालेल्या वाद्यामुळे गाव पूर्णतः प्रभावित झाला आहे आणि गावात पूर्णतः अस्तव्यस्त झालेला आहे. या संबंधाने आपल्यासोबत राजूजी भिंगणे जुळले आहेत. जे या गावात जो भालाला प्रभाव झाला आणि जे नुकसान झालं आहे त्या संबंधाने आपण माहिती काय सांगाल साहेब? काल जे वादळ आमच्या गावामध्ये झालं त्याची तीव्रता इतकी होती की अशा प्रकारचं वादळ मी तर माझ्या जीवनात पाहिलं नाही. पण माझे वडील सुद्धा किंवा आमच्यावरचे वयस्कर लोकसुद्धा सांगतील की अशा वादळ त्या वादळामुळे जवळजवळ 110 घर बाधित झाले. काही मोठे नुकसान आहे काही लोकांचे तर काही लोकांचे किरकोळ नुकसान आहे. असे 110 घरं बाधित झाले. त्या पातळीवर काम सुरू आहे. सर्व 110 घराचे पंचनामेसुद्धा आज झाले. जिल्हा लेवलचा कोणी अधिकारी या ठिकाणी आला नाही, कोणी नेता आला नाही आणि कोणची मदत या ठिकाणी झाली नाही. काम युद्धस्तरावर सुरू आहे पण या लोकांना मदत झाली पाहिजे ज्यांच्या शेतीचं नुकसान झालं. गाय मरण पावली, आंब्याचे मोठे मोठे पडले, बाबूळीचे झाडं पडले, बोरीचे झाडं पडले, शेतातही खूप नुकसान झालं, संत्राचे बगीचेचे बगीचे उलटून पडले. तर याचासुद्धा सर्वे झाला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना आणि गावातील बाधितांना मदत झाली पाहिजे, शासनाकडून भरघोस मदत झाली पाहिजे अशी प्रभावित झाला आहे. आणि पाण्याची आणि जेवणाची सुद्धा व्यवस्थित या संबंधात पाणी जेवणाची आणि रोडची व्यवस्था आहे. तहसीलदार साहेबांना मी नक्की केली होती करावी काही लोकांची तरी जे पूर्णतः बाधित आहे अशा लोकांना व्यवस्था केली पाहिजे. पण अजूनपर्यंत तशी व्यवस्था झाली नाही. आम्ही गावकरी आमच्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत करते आहे. सगळ्या गावाचं सहकार्य याच्यात आहे. आपल्या सगळ्या शेजाऱ्यांना आजूबाजूचे लोक मदत या सरकारच्या मदत भेटी केलं आहे. शासकीय यंत्रणा काय काम? शासकीय यंत्रणा आता MSEB तर काम मोठ्या स्तरावर सुरू आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणू शकत नाही. आता नुकसान तर MSEBचंच जास्त झालं आहे. विद्युत मोठ्या प्रमाणात पोल पडले, तार तुटले. परंतु काल आज सकाळपासून त्यानं 50 ते 60 लेबर इथं आणले आणि काम सगळे अधिकारी इंजिनियर वगैरे सगळे उपस्थित आहेत. स्वतःच्या देखरेखीत काम करत आहेत. तहसीलदार साहेबसुद्धा सकाळपासून इथं आले आहेत आणि VDO साहेबसुद्धा या ठिकाणी आले आहेत. कृषी अधिकारी आले आहेत. तर ते आपल्यापरीनं त्यांच्या लेवलवर जेवढं आहे तेवढं कळवण्याचं काम वरच्या लेवलवर ते करून राहिले. परंतु अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन जे काम करावं लागते असं कोणताही अधिकारी या ठिकाणी आला नाही. सगळ्याचे मर्यादा किती आहे आता आम्हाला माहीत आहे. आम्ही तिथे त्या ठिकाणी काम केलं आहे. त्याच्या मर्यादेत जेवढं आहे ते तेवढं त्यांनी मदत केली. कोणाला दोष देता येणार नाही. परंतु जी मदत व्हायला पाहिजे जिल्हाधिकारी यांनी मंजूर करून किंवा पालकमंत्री लेवलवर ती अजून झाली नाही. ती तात्काळ व्हावी आणि ती मागणी तुमच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचावी अशी आम्ही अपेक्षा करतो. आपल्यासोबत गावचे सरपंच आहे. त्यांच्याकडून माहिती काय सांगाल? काल झालेलं वादळ त्याच्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे गावात. सगळ्या गावातल्या लोकांनी म्हणजे सगळे रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही जे रोडवर पडलेली होती झाडं ते पूर्ण उचलले. जे शिबिर आज सकाळीपासून पाण्याची व्यवस्था केली. तर माजी सभापती राजूभाऊ अग्ने त्यांनी संपूर्ण कार्य युद्धस्तरावर शासकीय यंत्रणा काम करत आहेत. प्रतिक्रिया राजूभाऊ अग्ने यांनी दिली. विदर्भ दर्पण न्यूज कुमार कुमेरी मतदान.